आहेत विजयराव वाकचोरे माझ्यासोबत आहेत. भाऊ, अतिशय शांततेमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने आणि संपूर्ण महाराष्ट्राने याची दखल घ्यावी असा हा मोर्चा या ठिकाणी पाहायला मिळाला आहे. काय प्रतिक्रिया आहे? गेल्या अनेक वर्षांपासून तुम्ही प्रयत्न केलेत आणि सगळ्यांना आवाज दिला आणि सगळे भीमसैनिक महाराष्ट्रातून या ठिकाणी जमलेत आणि ज्या भूमीमध्ये बाबासाहेबांचे स्पर्श या ठिकाणी झाले त्या भूमीमध्ये बाबासाहेबांचं स्मारक व्हावं यासाठी संपूर्ण भीमसैनिक या ठिकाणी एकवटत. काय प्रतिक्रिया आहे तुमची? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं स्मारक व्हावं ही अकोले तालुक्यातील आम जनतेची इच्छा आहे आणि गेली 40 वर्ष यासाठी काही मंडळी प्रयत्न करत होते, परंतु एक योग यावा लागतो का डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक करण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही समाजातील सर्वजण आम्ही एकत्रित आलो आणि त्यानिमित्तानं समाजानं अत्यंत मोठा प्रतिसाद दिला आहे आणि त्याच्या माध्यमातून आजचा हा जो मोर्चा आहे तो भीमशक्तीचा समाजाचा मोर्चा आहे. कोणत्या राजकीय पक्ष गट तट वगैरे यांचा मोर्चा नाही. नेतृत्व सर्व समाजाचं नेतृत्व आहे आणि बाबासाहेबांचं स्मारक अकोले तालुक्यातल्या या अकोले शहरामध्ये म्हणजे निवड बाबासाहेबांचं तर सर्व महापुरुषांचं स्मारक या ठिकाणी करण्याचा आमचा मानस आहे. बाबासाहेबांचा विचारांच्या स्मारक या ठिकाणी होईल. पुतळा किंवा इतर गोष्टी आम्ही काही करणार नाही, फक्त बाबासाहेबांचं स्मारकामध्ये या तालुक्यात ताव्या चळवळीच्या तालुक्यामध्ये वेगळा संदेश देण्याचा आणि विचारांचा तालुका असल्यामुळे त्या ठिकाणी बाबासाहेबांचे विचार नव्या पिढीला कसे मिळतील यास आमचा हा प्रयत्न आहे आणि लवकरात लवकर या ठिकाणी स्मारक होईल. भाऊ, गेल्या सत्याने अनेक वर्ष तुम्ही प्रयत्न केलात, या ठिकाणचं जे काही झालेलं होतं अतिक्रमण, त्याच्यानंतर जे काही टपरीधारक आहे बाबासाहेबांचं स्मारक व्हावं यासाठी अनेक वेळा प्रयत्न झालेत, न्यायालयीन लढे देखील तुम्ही या ठिकाणी दिलेले आहेत, मात्र वेळेत ते झालं नाही. आज सगळ्या भीमसैनिकांना या ठिकाणी एकवटावं लागलं, इशारा द्यावा लागला, त्याच्यानंतर प्रशासन जागं झालं, यापूर्वी का नाही झालं? प्रशासनानं केलेली दिरंगाई किंवा ज्यांनी अतिक्रमण केलं त्यांनी केलेली न्यायालयीन लढाई हिच्या दृष्टिकोनातून मधला काळ हा मोठा काळ गॅप पडला, परंतु न्यायालयामध्ये काही शिल्लक नाही म्हणजे न्यायालयाचं काही हे नव्हतं, परंतु बऱ्याचशा गोष्टी आम्ही सामंजस्यानं घेतल्या. ही जागा खाली करण्यासाठी मिल मालकांनी 40 वर्ष जी जागा बळकावली ती त्यांनी खाली करण्याचं हे केलं. यामध्ये अकोले तालुक्यातील तहसीलदार असतील, API घुगे असतील किंवा तिरेसाहेब असतील यांनी मोठा पुढाकार घेतला आणि जे काही टपरीधारक आहेत ते सुद्धा आमचेच आहेत. आम्ही त्यांना या स्मारकाच्या नवीन होणाऱ्या याच्यामध्ये समाविष्ट करून घेणार आहोत. म्हणजे संघर्षाचा किंवा याचा कसला आमचा उद्देश नाही, हे स्मारक होणं आणि ते सर्व तालुक्याच्या वतीनं होणं एवढाच आमचा उद्देश आहे. भाऊ, तुमच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा या ठिकाणी रॅली निघाली आहे, संपूर्ण भीमसैनिक सांगतायत विजयभाऊच्या नेतृत्वाखाली आज आम्ही या ठिकाणी आलो आहेत. माझा प्रश्न तुम्हाला असा आहे, आज सगळे भीमसैनिक या ठिकाणी एकवटलेत, मात्र आज काय शब्द देणार आहे प्रत्येक भीमसैनिकाला का बाबासाहेबांचं स्मारक कधी सुरू होणार आहे, कधी काम चालू होणार आहे? नेतृत्व वगैरे हा काही विषय नाही. आम्ही सर्वजण गटातटाच्या पलीकडे जाऊन समाजाचे सर्व कार्यकर्ते एकवटलेले आहेत. यामध्ये नेतृत्वाचं नाही, सर्व समाजानं नेतृत्व या मोर्चाचं केलेलं आहे आणि आमचा मानस आहे का याच्यातल्या काही त्रुटी आहेत का बाबा जी जागा शासन दरबारी आज जी स्मशानभूमी होती ती स्मारकाच्या नावे व्हावी आणि या ठिकाणी या संदर्भातलं नियोजन 3 महिन्याच्या आता आम्ही करून आणि 14 एप्रिलला या ठिकाणी भूमिपूजनाचा म्हणजे प्रत्यक्ष बांधकामाला त्या ठिकाणी आमचा प्रयत्न राहील आणि स्मारक एकाच वर्षात आम्ही पूर्ण करण्याचा आमचा मानस आहे. त्यामुळं समाजातील सर्व घटकांना माझी विनंती आहे का या मोर्चाच्या निमित्तानं जसा एकवटले आपण एकत्र आलो तसेच स्मारकांना स्मारकासाठी आपण सर्वांनी मोठ्या प्रमाणावर सहभाग नोंदवावा एवढीच आपली अपेक्षा आहे. आपल्यासोबत होते विजयराव वाकचोरे, त्यांनी देखील त्यांची प्रतिक्रिया या ठिकाणी नोंदवलेली आहे आणि लवकरच या ठिकाणी भूमिपूजन देखील होईल आणि बाबासाहेबांच्या स्मारकासाठी जे काही कामकाज आहे ते देखील या ठिकाणी सुरुवात करण्यात येईल आणि 1 वर्षाच्या आत बाबासाहेबांचं स्मारक हे अकोले शहराच्या महात्मा फुले चौकासमोर या ठिकाणी होईल असा शब्द संपूर्ण भीमसैनिकांना विजयराव वाकचोरे यांनी आज या ठिकाणी दिलेला आहे. प्रतिनिधी आबासाहेब मंडलिक, मी गणेश अवारे, MH टाइम्स मराठी, अकोले, अहमदनगर.